कोरोनाच्या फैलावामुळे काही चांगल्या गोष्टी देखील आपल्याकडे घडत आहेत. झालंय असं की आता बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांना तर शाळा बंदच आहे, त्यामुळे ते घरीच असतात. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवता येतोय लोकांना, आणि कुटुंबामधला संवाद देखील वाढलेला आहे. बघूयात कोरोनामुळे कोणती पॉझिटिव्ह बाजू समोर आली आहे. कोरोनामुळे सध्या घराघरात उन्हाळी सुट्ट्यांचं वातावरण आहे. शाळांना सुट्टी असल्यानं मुलं खेळण्यात व्यस्त आहेत. कोण कॅरम खेळतंय तर कोण दंगा मस्ती करतंय, तर काही ठिकाणी तर पत्त्यांचा डाव रंगलाय. कोणीही बाहेर जात नसल्यानं कुटुंबात संवाद वाढल्याचं चित्र आहे. अब जैसे की मॉल्स वगैरह सब बंद हो चुका है, तो भी हम टाइम स्पेंड नहीं कर पा रहे बाहर फ्रेंड्स के साथ, लाइक हैंग आउट वगैरह सारा बंद हो चुका है. तो घर में भी बैठे बैठे कोई ऑप्शन नहीं है, तो एक तो हम गेम्स खेलते हैं या फिर भाइयों के साथ हाइड एंड सीक या फिर जो भी इंडोर गेम्स है वो खेलते हैं. बास्केटबॉल के क्लासेस थे स्कूल्स में, फिर स्विमिंग वगैरह भी जाता था, लेकिन अब सब बंद हो गया. थोड़ा लगता है मतलब बहुत इंजॉय करते थे पहले फ्रेंड्स वगैरह, ठीक है अब पर फैमिली के साथ अभी ज्यादा टाइम मिल रहा है स्पेंड करने के लिए. जैसे फैमिली से अब हम रोज बातें करते, इतना टाइम साथ में, मतलब बहुत दिनों बाद ऐसे साथ में टाइम बिता रहे. घर सगळे एकत्र पाहून ज्येष्ठ ही सुखावलेत. कोरोनाच्या निमित्तानं का होईना मुलांशी गप्पा गोष्टी करता येत असल्याचं समाधान वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे. पहिल्यांदा कुठं घरात राहतच नव्हते, लगी ट्युशन स्कूल मस्ती गिस्ती करायचे, पण आता घरातच राहता बस. मला खूप आनंद वाटतो, काय खाऊ घालू, काय करू, काय नाही, हे काय भाऊ ते काय भाऊ, ते खात बी नाही, ते मस्ती करताना खाता फिरता बस, मध्ये घराच्या घरातच मस्ती करता बस. फॅमिलीला म्हणू, आई वडिलांना म्हणू, फारसा टाइम देऊ शकत नाही कामाच्या मुळे, पण ह्या 2-3 दिवसापासून आम्ही घरीच आहोत. वेगवेगळे आम्ही गेम खेळत आहोत, मोबाईलवर खेळत आहोत, नातेवाईकाशी फोनवर बोलत आहोत, आणि एन्जॉयमेंट खूप एन्जॉय करतोय जेवढं ह्या मागच्या 20 वर्षामध्ये केलं नाही. कोरोना हे संकट आहे, पण संकटातही काहीतरी चांगलं सापडलंय. संवाद हरवलेल्या कुटुंब व्यवस्थेत कोरोनामुळे सुसंवाद निर्माण झालाय. विशाल कोरोळे, Z24 तास, औरंगाबाद.